इन्कम टॅक्स विभागाने समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि छगन भुजबळच्या 100 कोटीच्या बेनामी मालमत्ता जप्त केल्या आहेत। कलकत्ताच्या बोगस सेल कंपन्यांद्वारा हे मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलं होतं। अंजली दमानिया, किरीट सोमय्या आणि वेगवेगळ्या 2 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या। ईडी, एसीबी आणि आता इन्कम टॅक्स याच्या अंतर्गत इन्कम टॅक्स विभागाने जे प्रेस नोट इश्यू केली आहे, सेशन कोर्ट मध्ये दावा दाखल झाला आहे, 7 वर्षापर्यंतची सजा होऊ शकते।